तुम्ही सगळे सकाळी 8:30 पासून जवळजवळ कथा ऐकताय तर कथा कथन आणि कथा श्रवण दोन्ही चाललंय. किती विविध प्रकारच्या कथा मुलांना तुम्ही ऐकताय, जसं अकबर बिरबल कथा, रामायण कथा, महाभारत कथा, तेनाली रामा कथा, आणि या सगळ्या कथांमध्ये तुम्ही बुडून गेला आहात. आजच्या ह्या जमान्यामध्ये टीव्ही, व्हिडिओ गेम, मोबाईल, ह्या सगळ्या जमान्यात आपल्याला हे जाणवत नाही की कथा सांगणं आणि कथा ऐकणं याचा आनंद आणि महत्व आजही आणि केव्हाही तेवढंच राहणार. मित्रांनो, आपण सगळ्या कथा ऐकल्या. मला माहित आहे की तुम्ही खूप उत्सुक आहात, आता तुमच्या कोणत्या मित्रांना नेमकं बक्षीस देणार आहे, बरोबर आहे ना? पण त्यापूर्वी आपले जे परीक्षक आहेत, जे आपले विजेते ठरवणार आहेत, त्यांच्यापैकी जे आपले ज्येष्ठ परीक्षक आहेत दिलीप रानडे सर, त्यांनी यावं आणि तुमच्यासाठी काहीतरी येऊ शब्द बोलावे अशी मी त्यांना नम्र विनंती करेन. उपस्थित मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, शरद कलाकारांनी आयोजकांचा आभार मानतो की मला मराठी बोलायची संधी दिली. मी ते आज आलो तुमच्या गोष्टी ऐकायला फार आवडतं, सगळ्यांना आवडतं. त्यासाठी मी जी काही कामगिरी मला दिली, कामगिरी मी स्वीकारली. गोष्टी ऐकणार आहे त्याच्यामध्ये दोन का ॲक्च्युली आवडतं सगळ्यांना, त्याच्यातून मनामध्ये भरभर त्यासाठी लोकांना त्या गोष्टी आवडतात. दृष्टीपासून म्हणजे आपल्या गोष्टींना काहीतरी शिकायला मिळतो. आता आपण ज्या गोष्टी ऐकल्या त्यातल्या काही गोष्टी होत्या, त्या चरित्रांच्या गोष्टी होत्या. चरित्रांना आपल्याला समजतं की त्या माणसाने स्वतःला घडवण्यासाठी काय केलं. चरित्रातल्या गोष्टी मला आता शिकायला मिळतात. काही अकबर बिरबल याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी ज्या होत्या त्यातून आपल्याला प्रामाणिकपणा ते फळ चांगलं मिळतं हे शिकायला मिळतं. नेहमी सत्य बोललं पाहिजे, संगत चांगली ठेवली पाहिजे, फळ बोललं पाहिजे. हे सगळे जे काही गुण आहेत त्या गुणांचा आपल्याला किती फायदा होतो याची माहिती आपल्याला या गोष्टींमधनं मिळते. गोष्टी ऐकणं हे त्याच्या दुसरं काही चांगलं लाभ नाही असं मला वाटतं. जुन्या काळात तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराज त्यांना त्यांची आई जिजाबाई या गोष्टी सांगत असत. रामायण महाभारत महाभारतामधल्या गोष्टी सांगायच्या आणि त्याच्याबद्दल शिवाजी महाराज कसे घडत गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे गोष्टीचं महत्व आपण गोष्टीचं महत्व आहेच. गोष्टीमुळे एखाद्या माणसाचं जीवन त्याच्यावरचे संस्कार त्यांना घडू शकतात. आजच्या स्पर्धेबद्दल बोलायचं असं तर गोष्टीमध्ये गोष्ट सांगताना महत्त्वाची गोष्ट असते ती उच्चार.